ओ, 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 बर बर ना ना। हो हो अठ्ठावीस क्विंटल टाकून राहिला अठ्ठावीस क्विंटल आहे का काय मजून राहिले काय करू राहिलं तुम्ही अठ्ठावीस क्विंट भरला का एकरी सातच आला का बा चार एराचा कापूस आहे ना मला मग चाळीस क्विंटल ना घरी ते घटला घटला असं अळतीचा असं पा बरोबर पाहते अडथी अठ्ठावीस दिले का हो भाऊ तुम्ही काही इकून या बरोबर इकून या पाहायच्या टाली उभी तुमची आमच्या काट्यावर तर इथंच पाहिलं किती वजन तुमच्या बदल मग मा मायनस करून अठ्ठावीस क्विंटल ह्याना देून या तुम्ही तूच पाहि ना बाबा अडतीस क्विंटल आहे ना कापू शंभर टक्के बरोबर भरला बर बर काट्यात काहीच फट नाही तुमच्या कारण की अडोतीस क्विंटल होतात ना आपला चाळीस होता दोन घटला असन शंभर टक्के दोन घट्टे आमचा तर अडोतीस असेल पाय बरोबर पाहिजे तू मला काय त्या बला माहिती आहे भो यावर तुम्ही सगळे जण या बाहेर पाहि फोटो काढायचा आणि इकडे इकडे आलोच मी तिकून काय राहि माणसायचं नवीनच फोटो आहे काही येत नाही तर झुंबर चल लोकच चल आलोच मी बाबा तुम्ही नवीन दिसतं मला थांब थांब आलो आलो दे पाहिजे पहा म्हणलं स्क्रीन स्क्रीनवर पा बरोबर किती वजन यायचं पालला आहे ट्रॅक्टरचं वजन किती आहे तेहतीस पंचांना आहे ना मग आता उरलं किती याच्यात अठ्ठावीस उरलं ना पहिले आपण ज्यावेळेस मोजून नेला होता त्यावेळेस एकशे पंचान्न भरली टाली आपली सगळी मला सहित मग आता उरलं किती अठ्ठावीस क्विंटल आहे नाही आता याच्यात काही फळ आहे काळो तसं काय हे दोन का तीन पा बरोबर पा कागद घोडे नका ना तो तुम्ही पण आमचा कापूस आम्हाला माहिती आहे ना हो आमच्या होईत लिहिला आहे ना पष्टपष्ट मग चाळीस क्विंटल पन्नास किलो भरलेला कापूस आहे आपला ना आता इथं आळूतच नाही भरलाय सरकार ते नाही 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 काहीतरी फळ आहे याच्यात ज़त काटफ टिम रहेला तिमी गाम्ला त सबै राम्रो लगाउँदै भर त भर भरला तिमी आवाज कालिम्पोङ चाहिँ किन्टल पन्नास किलो कापू भरमा भरला नै तिल्ट भएर चाहिँ भार भए भार चाहिँ मालकाहि चाहे चाह चाह बाबा या तयार मलकाल भेटा त मेरो चाहिँ ल्याक दाजु समर पर्दैछ चाहिँ चाहे तिमी चला लिक चाह मा सांगतच नाही होंगतच नाही काय झालं तुझ्या इकडे येऊन काय पोहायला दाखल तू नाही सकाळपासून ना इथं काय सांगा तुम्हाला कुत्र्यासारखे हाल झाला माझ्या कुकडे पाया समजे मुळे खरंच लागल्या कुत्र्यासारखं मग मला ले 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 दाला दाला ले ले। का कापूस भरायला गेला तुम्ही शांत भाऊ सकाळपासून आता इथं अर्धा यांना झाला पाणी उलट टाकली सर आंग कस कसं उरला कच्च्या कसं आता कास काय घसाल गेला तुम्हाला ते अंग खाजू देते मी वर्ष वर्ष बसून ठेवलं कापसा ते सर म्हणलं अंग खाजू त्यानं येईलच्या गोळ्या खायला असते मग आम्ही शांती आहे की नाही असं आहे का बरं बरं आता म्हणलं ते गोळी खायचो चल घराकडे जा बाबा अजून खाजून खायला गेलाच नाही अजून मी येत मग येतो मग बरं वाटायचं बरं बरं आणत गुढी आण समजा कापूस व्हायला नाही असं असते का इतकं खाजत असते का खोची पेक्षा खतर काम दिसते पुराचा कापूस भरायला जाणार नाही आता मी म्हणून फरक किती आहे तू दहा फरक आहे की नाही मग इतका फरक असते तू सांग बरा काट्यातच फर्ट असला पाहिजे कारण की आपल्या वजनात तर ना काय शंभर आपण मजला नाही तुम्हीच आहे की नाही मग लिहू नये आपल्या जवळ बा कायदा वही आहे सगळं सगळं आहे मग आपल्या प्रूफ असले आपण काय भेचं हा म्हणजे आता दुसरा आपल्याला काय एकरी काय सातच किंटाला लागाव रे काही आपलं हे बा शंभर टक्के फळ आहे आपली टाली लगच बरेल होती मग वजनी कापूस होताना आपला खालचा थोडी म्हणजे का होता का जावजना जे भरला ते लय आवटन कमी आला लोकायले तुम्हाला सुळ्याले गय लय झरल कमी आला नाही रे झुंबर सांग तू सांग ते बोल ग अट होडी जाय परी राव काय करू की जास्त बोल तपल्याचा काय झालं लय घटला तुझं कापूस एक तर लय दिवसा नाही ते मग 100% ते आपला काही नाही रे दोस्त ते कापूसच ठेवा होता आपला त्याच्या काही नाही रे आपला काही दोस्त नाही रे बाबा एवढा नसती घटत ना काय आजचा कापूस का डोयला का मी काही नाही म्हणलं चल ते मालकाला भेट जाय तेले मग कसं कसं काय ते काटा काटा चेक करला की चला म्हणा लवकर चला गोष्ट लवकर चला लवकर तिकडे टाकून दे काय मालकाला भेटा चला मी का भिवून राहिलो मी का भिवून राहिलो म्हणलं करणार कशाला अडथतीस असल्या मी अडुतीस म्हणणार मग होई बाग आहे दाखवत तुले चाल म्हणलं चाल माल काय चला ना ते सांगू ना साहेब मग असं कसं काय आहे का या लवकर आलो ना आलो ना दोन मिनटात आलो झालं हा मग आता संधी आहे तुम्हाला शेवटचा टप्पा आहे लवकर सांगून द्या मना माचन झालं ते छत्तीस चे त्रेसठ झाले म्हणा माझ्यानं असं काहीतरी सांगा काहीतरी की इंग्लिश आकडे काही आपल्याला जमत नाही म्हणा मराठीची जमते पण आता असं वाटतं मला बा आपली फोत्री होते म्हणून मी होले हो नाही केलं म्हणा हां सांगून झाली म्हणा मान झालं मग चुकी रात्रा भाऊ भाऊ हो एक तर दुसरी गोष्ट जर आता समजा जर ह केलं की हो बा आपल्या चुकलो जपल जपल दाखटचा फायदा छत्रा भाऊ जाऊ द्या दे लाखायच बस एवढं सोपं आहे का एवढी मोठी जिनिंग चालू ते मग चाराने इकडे तिकडे होत नाही म्हणलं इथं सगळं लक्ष असते जाऊ दे बा तुम्ही पाहता एक खेपचं म्हणून टाका नाही तर पाह तुमचं तुम्ही पाहता पेटलं तर पेटत जाईल ते फालत मग कसं मला सांगू नका अरे झुमरे खाली बाबा नाही इकडे काय 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 पावते म्हणजे तुमचं म्हणणं काय आहे की बाहेर पावती राखडलेले ते खोटे आहे नाही म्हणजे तुमचं खरं आमचं खोटं अरे एवढा मोठा काटा लागेल ला आहे म्हणलं तुम्ही काय बोलून राहिले बा म्हणजे कसं काय बोलून राहिलं म्हणलं तुम्ही देऊ का अंदर करून तुम्हाला असं कसं काय म्हणून राहिले काय प्रूफ आहे तुमच्याजवळ म्हणजे आता म्या तुम्हाला म्हणाल पाहिजे अंदर करून तुम्ही बनून राहिले म्हणलं अरे बाबा अडतीस क्विंटलचा कापूस हट्ट भरून राहिला तुमच्याजवळ तरी मग काटात फाट नाही म्हणलं दहा दहा क्विंटलचा फरक पडत असते काही आपलं बोलून राहिला नाही 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 तुम्ही हे बा कुठे जा तुम्ही आमच्या काट्याची तपासणी करू शकता आमची त्यात काही हरकत नाही कारण की आमच्यावर कोणती आतापर्यंत अशी एक नाही हे तुमची पहिली अशी तर मी काय म्हणून राहिलो तुम्हाला तुमचा काटा आहे माणसं फळटी असन तुमचे माणसं जर काही काळ्या केल्या असेल त्या का आता समजा त्या मशीनरीचे काही दोष नाही माणसाच्या हाती आहे सगळं जर काही खोल फिटिंग केली असन तर सेटिंग फिटिंग बदलली असेल तर काय सांगा अच्छा म्हणजे आमची इच्छे माणसं तुम्हाला वाटवायला सगळी इमानदार माणसं म्हणलं आमच्या इच्छे कोणाला नव्या पैसा मी म्हणलं ते बोलून राहिले आपले काही बोलता राज्या म्हणजे कसं काय बोला तुम्हाला काय माहिती आहे तुम्ही तिकडे खुर्चीवर बसता हिशोब लिहिता पैसे देता बघ इकडे काय झालं अंधार माहिती आहे का तुम्हाला मग हे तुमच्या मागचा हजार रुपये घेते त्यांना उपस्थित महापचे मग वला आहे किल्ला आहे काला आहे असं आहे तसं आहे बोंबलं देते जरा बोंड दाखवते तुमच्यापासून असं करते तसं करत आमच्या कट्टी मारते इकडे मग तुम्हाला फस घ्या मला फस पाणी विचाराने त्याला घेतले का नाही मला विचारा विचारा कैसा घ्या तुम्हाला कसे की हजार रुपये बोलते तुम्ही इतके नाही नाही म्हणलं नाही ना बक्षीस घ्या म्हणणे बक्षीस त्याला दे असं आपण काहीच नाही म्हणून बक्षीस घ्या म्हणजे असं आहे तुम्ही मला खराब आणता आमच्या माणसाला बक्षीस देता बक्षीस देऊन त्याची तोंड बंद करता म्हणजे असं असे तुम्ही कामाशी ना म्हणजे तुम्ही मार सुरू राहिले अरे बाबा माणसं तुमच्या तसे आहे ना तुम्हाला काय सांगा तुम्हाला काही लक्षात नाही राहिल बा अरे तक्रार करतो याची कारण की माझ्या दहा किंटलचा काही फरक नाही मी पोलीस स्टेशनला जातो असं आहे बाहेर किंटलचा भरपाई करून द्या तुम्ही मागच्या वर्षी सारखीच केली मागच्या वर्षी अशीच झाली तिथे ते काय म्हणजे एका माणसानं कापूस आणला त्याचा चार किंटल कमी भरला आम्ही म्हटलं एखादा क्विंटल घट्टी असं तर मग मला पता लागला आम्ही त्याच्या घरी गेलो प्रत्यक्ष पोलीस गेलीस घेऊन तर तरी मग ती बाई सांगे की नाही म्हणे तीन किंट्ट इकला होता म्हणे मग अडचण पडली होती म्हणे दिवाळी रसई करायच्या होती इकला होता तर म्हणून मग आता तसं तर काही केलं नाही तुमच्या इथं नाही आमच्या इच्छा बाई इकत नाही व्यवहारात पडत नाही बाई आमच्या आम्ही शिकतो आम्हीच काय करायचं करतो आम्ही नाही इकलं म्हणलं नाही असं होऊ शकत नाही तुम्ही बाईला फोन लावा विचारपूस करा किंवा तुम्ही आठवून घ्या तुम्ही इकला का तुम्ही दहा बारा किंटल लिहिला गिकला असं म्हणतात ते काही अडचण आली तर ना मला आलाच नाही ना बाबा मी राखून ठेवला आहे पैसे मला काम येते एखादा मला एक कट्टा पैसे बाकी चिल्लर चाललं ऐकलं मी आपण कापूस नाही हात नाही मग एका खोलीत लाख होता ते असं होऊ शकत नाही बहुतेक बाईने बाई न किंवा कोणा कोणी गर माणूस आहे ते समजा तुमचा तुम्ही नसतानी म्हणा काहीतरी चोरी गेला टक्के अरे चोरी गेला म्हणजे अरे मागा माल कुलप असते ना बाई रोज घरी असते ना मग मन शक्यच नाही ते मग तसं नाही पण तुम्ही एक फोन लावले म्हणजे मग कसं शाणी जाऊन जाई नाही तुम्ही मग कसं भांडण करण्यात मजा नाही मग आम्ही पोलीस स्टेशनला जायचं राह तुम्ही गेले तर ठीक आहे मी लावून पाहतो बाय एक मिनिट हॅलो कुठं आहे तू सध्या कुठं आहे

एवढं तेच म्हणलं हे म्हणे की बाबा तुम्ही विचारा बाई निकला का हे ते ते मान्यच करायला नाही तर आमचं बरोबरच आहे म्हणते का चुकीच आहे का मग मी पाय तुम्ही आपला अडथ आहे सा मी भेटतो आता पोलीस स्टेशन मध्ये जातो हे तक्रार देऊन द्यायच लागतो की कसं आपलं हायच ना तेवढं असल्यावर काय भ्यास आहे कमी लागले काय बाबा मला बरोबर ठीक आहे तू पाय मग ते काही कसं काय राहिला कल क्लिअर करून घेते ठीक आहे मग ठेवतो त्याला क्लिअर झाला मॅटर आता मी ऐकला नाही मा घरची निकला नाही कोणी काही चोरी केला नाही कसं आमच्याकडे एवढं सोपं असते चोरी हो ना तर म्हटलं हे तुमचा फाट तुमची इथं आहे काय आहे तर लवकरात लवकर सांगा काय करायचं आम्हाला आता काय करायचं म्हणजे आम्ही का भरपाई देणार आहोत तुम्हाला आम्ही थोडी देणार आहोत भरपाई जे आणला कापूस तेवढा मोजून दिला काटा ओके सगळं ओके आहे काय करायचं करू शकता तुम्ही बरं ठीक आहे ना मग करू ना आता काय करायचं करायच लागणार आम्हाला म्हणजे कसं दहा क्विंटलचा फरक इतका नसते भाऊ तेच म्हणलं तुम्हाला काय करायचं तुमचं तुम्ही पाहा आता तुमचा अठ्ठावीस क्विंटल भरला एहत्तरशी भाव आहे तुम्ही जा तिथं ते पावती दाखवा पैसे घेऊन मोकळा नाही वजनाचा नाही पैसेच नाही हो पहिले मला हे मुद्दा क्लिअर करायचा आहे ना मी साहेबाला भेटतो त्याला मी काय मार्गदर्शन घेतो नंतर तुम्हाला भेटायला हा ठीक आहे लक्षात आलं तुमचं दहा क्विंटल तर समजा फरक पडला नाही का पाहू ना आपण मग आता इथे जाऊ आपण जिडिंग मध्ये चिजचा काटा डबल चेक करू आपण त्यानंतर काय करू तुमचं जे ट्रॅक्टर आहे का नाही आपण दोन तीन काट्यावर घेऊन जाऊ हां म्हणजे तिथचं वजन काय होतं इथच काय होतं आपल्याला टॅली करायला काय हरकत चला तुम्ही चला चला पाहू ना काही ना काही याचं सोल्युशन निघणारच आहे ना कापूस का उपक लागला तुमचा तिकडे होताना ना पण चाळीस होत ना बरोबर म्हणजे बरोबर प्रत्यक्ष आम्ही मोजला ना घरच्या माणसांनी मोजला काय गडी माणसाचे भरले ते मग वही तयार आहे बिलकुल किती मजुरी दिली बत्तीस हजार मजूर दिली आम्ही आठ रुपये किलो ना चाळीस क्विंटलची मग आता काय काय खोटं बरोबर काबू मग पुरा आपल्याला मग काय हरकत नाही मग आपण जाऊ तिथं चला मग आता बसा गाडीत बसान चला तिथं चेक करून घेऊ बिलकुल त्या मालकाला भेटू काय फॉल्ट लक्ष मग चला मग नाही का बोला साहेब म्हणलं काय होतं काय काय म्हणजे काट्याचा काय प्रॉब्लेम आता हे लोकांचा प्रॉब्लेम दहा चा फरक पडला म्हणते सगळं चेकिंग करायचं आहे आम्हाला ते बिलकुल काहीच हरकत नाही आमची तुम्ही जा तुम्ही आमचा माणूस बसलेला आहे तिथं तुम्हाला जे पाहाचं ते तपासाचं तपासा काही हरकत नाही ठीक आहे ठीक आहे आम्ही चेक करतो तिथं सगळं आणि त्यानंतर आजूबाजू जे दोन तीन ती ते धरम काटे आहे तिथे चेक करून आणू नंतर मग तुम्हाला भेटायला ठीक आहे मला वाटतं जेवढे काटे पाहाचे तेवढे चेक करा तुम्ही नंतर आपला डबल चेक करा काय काही हरकत चला आता आपण काय करू आपली जी टाली आहे यायच्या वजन काट्यावर मोजून पाहू आणि आजू आजूबाजूच्या दोन तीन धरम काट्यांवर मोजून पाहू म्हणजे सारखी जर भरली नाही तर शंभर टक्के डाऊट इथं आहे चला मग चला

कसं काय भरलं बहुतेक हाय वाटते वैकी आहे याची नाही का हो अंदर गेल तर नाही बरोबर आहे बरोबर आहे तेच तर म्हणलं कसं काय सारखं भरते तेच म्हणलं ना अंदर गेला माणूस हे काहीतरी फाट आहे ना भाऊ म्हणून समजते म्हणलं आम्हाला सगळं तुमचे धागे दोरे काय तर सगळी लाईन तुमची एकच आहे ना मग कामाल काय 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 काही समजत नाही का म्हणजे काय नाही काय म्हणलं तुमचा आता काय नाही तुमचा अजून काम साहेब आहे मला काही गेले अंदर जायचं काम होतं काय अंदर गेला हे त्याला भेटला याचा सोपती असं ते असं असं कर करत ते शंभर टक्के सांगून असंच केलं नाही ना, ना

राहिला आता अजून काही का काटा तपास लापून त्याच्यानंतर दोन तीन ठिकाणी आपण बी घेऊन गेलो काही लागला का शेवटी जे आहे तेच भरलं का नाही मग आता तुम्ही एक काम करा आता हे विषय मोड माळ करा जाऊ द्या तिकडे जे भरला ते भरला ते लिहिलाच नाही पडलाय का आता बरोबर आता जे झालं ते झालं आता कसं आपलीच गर्दी काहीतरी बहुतेक उराचाच परिणाम आहे उष्णतेचा परिणाम आहे कारण की जास्त उर तापल्यामुळे पावसात वजन घटल असं आता जा नाही का मग जास्त वजन कमी ना पुढे गेली केली पण एवढा एवढा नाही घटला ना का काहीच मग दहा बारा क्विंटल घटना म्हणजे लय झाला हे मनात समाधान नाही झाले पण याची काय निकाल नाही लागलाय बरोबर लाग लाग लाग। कारण की दहा क्विंटल तर मला फटका बसला आहे लयच तर आमचे तर सगळे काटे तपासले तुम्ही आता तुमचाच काटा तपासा लागणार आहे म्हणलं साहेब तुम्ही काय करा याची एक खेपची समाधानी आहे कोणूस टाका हो कारण की आता आमच्यावर बी डाऊट आला यायचा एक तर आम्हाला ते क्लिअरच करणार आता तुमच्या घरचा जे काटा आहे का नाही ते तुम्ही दाखवा आम्हाला बहुतेक त्याच्यात फॉल्ट शकते लोकांचे काटे पाहिल्यापेक्षा तुम्ही तुम्ही स्वतःचा दाखवा तुम्ही पहिले राजा हे बरोबर आहे कसं आपण एक बाजू चपासली दुसरी चपासलीच नाही म्हणजे तुमचा काटा कसा आहे किती वर्षाचा आहे जुना आहे का आहे म्हणलं दहा पंधरा वर्ष आणखीच आहे का नाही ना दहा पंधरा ते काय काटा राहिला आता ते ते नाही ना हे आता नवीन आणला मॅ मग त्याचे बिलकुल आकडे पटपट पट स्पष्टपष्ट मग तुम्ही चला तुम्हाला दाखवतो ते काटा एक नंबर नवीन काटा आणला ना आपण या वर्षी मग नवा आहे ना मग पाहू ना तरी पण कसं एक पाहूनच घेऊ आपण हो तुम्ही घरी फोन करा त्याला म्हणा ते गिटा काढून ठेवा म्हणा आता कुठे ठेवला असून काय ठेवला संडू काटा कुठं आहे ऐन वक्तव्यावर मग कसा टाईम गेला नाही पाहिजे तुम्ही घरी फोन करा त्याला म्हणा डोअर गिर काढून ठेवा म्हणा हां तिथं जाऊ आपण पूर्ण आपला जे सीन आहे आपला रिक्रिएट करू आपण किंवा कसं मोडलं तुम्ही कसं लिखापोडी केली पूर्ण बिलकुल म्हणजे डिटेल आपल्याला पाहत आहे म्हणजे त्याच्यातनी आपल्याला शंभर टक्के आपल्याला त्याचा निकाल लागणार आहे कारण की लय बारकाईने आपल्याला तपासणी करावी लागते चाल ना चालते ना काही आपली नाराज नाही आता मीन झुंबर आम्ही दोघं होतो मी लिहिणार होता झिंबर आपला मोजणार होता आम्ही दोघं नाही एखादा गटाव मोजून पाहू एखादं गटोड कापूस हीच घेऊन घेतो नाही का म्हणजे कसं मोजून तुमच्या मी पष्ट करून देतो आणि वही दाखवत तुम्हाला पष्ट किती किंटल लिहिलं बरोबर चालते ना मग वही दाखवून देतो मेन डिटेस आपण एक गटवळ मोजून पाहू आत्यक्ष तुम्ही दोघं आम्हाला मोजून दाखवला झाला चला मग आता आपण चागी आणि चालेल मग घराकडे ते काय मला नाही म्हणलं साहेब राहत राह बसले आपले काही करत टाइमपास करत जाऊया ते झाला ते झाला आपल्याला आता फेरे पाणी हे ते तर बसले आपले कर बहुतेक आहे ना मुली वाटते चोरून चालू का काय सांग म्हणून हे मनापासून नाही म्हणून राहिल अरे मी काय म्हणलं भाऊ तुम्ही जराशी आता मोजून राहिले तर मोजू द्या ना म्हणलं तुम्ही काय गडबळ कराल एक खाळा निवाळा उद्या जा चला म्हणला साहेब चाह घेऊन लवकर चालले जाऊ लाव तुम्ही फोन लावते काटाकडे काढून ठेवा म्हणा ओ ना का मी नाही म्हणलं का मग खाडा निवाडा मला करणार ना तुम्हाला येतं मग काय 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 सोपं का काटा नवा आहे आमचा पाहुणा तिथं काय होतं तर समजतेच ना मग मग आमच्या इकडे दाखवून राहिले बोट थांबा तुम्ही आता फोन लाव द्या मला एक मिनट काय सर वावर तयार झाले सगळं म्हणलं वाटतो राहिले लोक का म्हणलं शांत बस पाणी गेली कधी सांगा ना मग मला तुम्ही जरा बातम्या पाहत आहे तिथं काय येते म्हणलं ढंगराला का बाई त्या बातम्यात मी एकच बातमी दिवसभर तेच ते तेच ते सुरू असते मग मग काय आता पाणी कोणी मध्ये विसले ते कोणी बाईसले कोणी दुष्काळ पडते आता काय आणि काय नाही पोवा काय होईल तसे तसं पात्रा आपण फक्त बाय आता कापसाने मोठी काळजीच लावली आता अठ्ठावीस किंटल भरला म्हणजे हा हॅलो मग कसं काय झालं का ते बरोबर हा झालं बरोबर सापडला ते काय वजन होतं का कसं काय खोटं होतं का द्यायचं ना निपटलंच नाही ते अजून ते आता त्यांनी केली चेकिंग केली सगळं केलं काटे गिटी आता आम्ही एक दोन ठिकाणी नेऊ नाही पाहिजे टाली पण ते कसं सारखीच भरू राहिली वजन बहुतेक आपल्या जिथं फॉल्ट आहे म्हणजे काहीतरी हो आपला काटा आहे का घरी ते काटा आहे का म्हटलं ते आपला कापूस मोजाचा तान आहे का घरी आता कुठे ठेवला कुठे नाही होती स्प्रिंग काटा आता शेवटचे तुम्ही शेवटचे दोन गटोले मोजले होते ते बोंड्या फोडल्या त्याचे ते बसून तुम्ही ठेवला आठ ना कुठे ठेवला तर मला काही माहिती नाही बाबा मला दिसलाय नाही झालं नाही मला म्हण अरे मला त्या काट्याचं काम आहे ना आता त्याच्यावर आलं सगळं येऊन पडलं मग तुमच्या इथं काटा आहे यामध्ये शंभर टक्के त्याच्यामुळे असं वजन भरलेलं आहे म्हणजे आता ते काटा चेक करायसाठी तर आम्ही पोलीस लोक सगळे येऊन राहिलो तिथं आता तिथचं ते आपलं सोपा सेट हे ते सगळं उचलून ठेवतो तिथं ते डबल असं मोजून पाहणार आहेत ते काटा कुठं आहे कशी मोजले काय मोजलं सगळं बिलकुल तिथं जसं आपण मोजत जा तसं दाखवा त्याला करून आता काम सोडून जाऊ काय म्हणा उद्या गेलं आता करोड रुपयाचा कापूस घेणारा वेपारी आता हे एवढं मोठा हे पोलीस लोक मध्ये उद्याय आता एवढं महत्वाचं आहे अहो म्हणलं पहिले जायते ते स्प्रिंग काटा कुठे पहिले आणि तिथचं सगळं ओके कर मग ते महत्वाचं आहे का हे महत्वाचं आहे आता मजुरीचं पडलं वाटे अह म्हणलं दोन भाईची मजुरी तशीच देऊन देते आय तू पहिले ते स्प्रिंग काटा पाय मग दहा क्विंटलचा फरक आहे तर अठ्ठावीस कुठं अडोतीस चाळीस कुठं मग जाय तू पहिले ते स्प्रिंग काटा धुवून ठेव येऊन राहिलो आम्ही आता एक दीड घंट्यात पोहोचतो ठीक आहे पहिले याच्यापासून सगळे जेवढे याची झाले का नाही सात आठ याची झाली पा सगळे याच्याच बेरीज केलेला आहे सगळ्यात खाली बेरीज पाम चाळीस क्विंटल पन्नास किलो पहा आहे का काही बायाचे नाव आहे किती किलो किती किलो सगळं आहे हो बरोबर आहे पहिला सिटारे कमी आहे का सिटारे वीस किलो बरोबर पुढे मग दुसरा याचा चार क्विंटल पाच क्विंटल नऊ क्विंटल बरोबर आहे लिहिलेलं आहे म्हणा सगळी बेरीज चाळीस पॉईंट काय पन्नास किलो नाही का बरोबर बरोबर आता तुम्ही समजा लिहिले होते ते आपला झुंबर नावाचा माणूस समजा मोजा नाही का बरोबर ठीक आहे तेवढं गटोळ आपण मोजून पोहोच राहायला मग काय चालते ना मजा आला चल हे झुंबर होऊ चाल म्हणलं घटो चला अटक रे काटाला सांग किती मजा नाही मी लिहितो काय होईल हो हो, हो, हो बसतो रा हो, बसतो झुंबर किती आहे सांग सांग बरोबर पाय बरोबर बंद हा सांग

असे जर मोडणारे आले तर नाही का काष्टकार वरियाचे पाठस बरा बरं आहे म्हणलं काय राहिले एकोणचाळीस एकोणपन्नास नाही समजत तुम्हाला नाही बऱ्याच लोकांना समजत नाही म्हणा एकोणसशे एकोणसत्तर करतील घोरना घोर बरोबर ठीक आहे आता हे बा हाल लक्षात आलं आपल्या दहावीस फरक इथं पडलेला आहे कसं ते चाळीस भरलं तर इकडे अठ्ठावीस भरलं हे कारण आहे का झुमर्या माणूस आहे तू सांगायला तर पाहिजे तुला येत नाही का येत नाही का एक एकदम येत नाही का बी बरोबर आता काय आता इंग्रज आकडे इंग्रजी शिकलो नाही नाही का असं वाटतं अंदाज अंदाज काय परफेक्ट वाचन झालाय सगळं आम्ही पहिले याच्यापासून हे सुद्धा मग हो मी आवडला हातभार लावलीच जाय मला काय माहिती येत नाही म्हणून झालं झालं बाबा शिक म्हटलं ते इंग्रजी आकडे फाकडे अभ्यास करत जा जरा जगण्यासंग जाऊ दे साहेबांना माफ करा झालं ते झालं आता जाऊ द्या विषय मूळ करा जाऊ दे